हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न होत आहे. गडावर सकाळी 6 वाजता ध्वजपूजा करून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कोरोना संकटामुळे हा सोहळा निवडक 20 लोकांमध्येच रायगडावर साजरा होतोय. असं असलं तरी कोरोना संकटातून मार्ग दाखवण्याची प्रार्थना या लोककल्याण राजवाला आज महाराष्ट्राच्या घराघरातून होत आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला जागरण गोंधळाचा खास कार्यक्रम पार पडला आणि त्यानिमित्तानं काल संध्याकाळी रायगडावर खास दिव्यांची आरास करण्यात आली. हिंदवी स्वराज्याची राजधानी यावेळी दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाली. आणि ह्या सोहळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे. प्रताप सध्या रायगड किल्ले गडावरच्या इथे उभे आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊयात. प्रताप, किल्ले रायगडावर नेमकी आत्ता सध्या कशा पद्धतीची तयारी सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? खरंतर यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उत्सवाला कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे आपण पाहतो की प्रशासनानं मोठी खबरदारी घेतलेली आहे आणि अवघे 20 ते 30 मावळेच गडावर आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो की राजसदरेवर जे फुलांनी सजवलेलं आहे पूर्णपणे या ठिकाणी दिसून येतं. दुसरी गोष्ट अशी की गडावर पूर्णतः बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी पोलीस मोठ्या संख्येनं आपल्याला गडावर पूर्णपणे पाहायला मिळतात. एकूणच आपण पाहतो की यंदाचा शिवराज्याभिषेक महोत्सव यासाठी महत्वाचा आहे की आपण पाहतो की मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं नेतृत्व एका अर्थाने संभाजीराजे करतात आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर संभाजीराजे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. आणि दुसरी एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे जे होणं होतं, म्हणजे शिवाजी महाराजांचा ज्या होणाने शिवराज्याभिषेक झाला होता ते होण जे आहे त्या होणानेच यावेळेला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. संयोजन समितीचे सदस्य आहेत सुखदेव गिरे, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा की खर तर हा आज ऐतिहासिक दिवस असा म्हणावा लागेल, कारण होऊन जे आहे ते होऊन त्यापासून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. ते कशा प्रकारे त्याचं एकूण नियोजन आहे, काय ठरलेलं आहे? आता गडावरची शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे. अवघ्या काही वेळातच ध्वजारोहणाने या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे याच गडावरती छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती म्हणून संबोधलं गेलं. त्यावेळेला जे होण वापरले गेले सोन्याचे, साधारणतः 3.5 ते 3 ग्रॅम वजनाचे, तर त्यातला एक होण या गडावरती सापडलेला आहे. आणि जे जगभरात काही 5-7 होण आहेत त्यापैकी तो एक होण, आणि तो या गडावरती तयार केलेला प्रत्यक्ष छत्रपतींच्या याच्यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळेला वापरलेला तो होण इथल्या उत्खननाच्या वेळेला एक सापडलेला आहे. तो होण आजच्या पूजेच्या वेळेला असणार आहे. ते आजच्या या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. काही वेळातच छत्रपती संभाजीराजे आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक होईल. त्याच्यानंतर जगदीशेश्वराला वंदन करून छत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. आपण पाहिलं की जो सोहळा आहे तो कशा प्रकारचा होणार आहे हे संयोजन समितीच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे. पण आपण पाहतो की संभाजीराजे आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. खरं तर आपण पाहतो की शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाचे प्रतिनिधी त्यांना महाडमध्ये भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर ती भूमिका मांडणार आहेत. त्यामुळं एक मोठी उत्सुकता आहे जी इथे लागून राहिलेली आहे. अवघ्या काहीच वेळेत या ठिकाणी हा सोहळा सुरू होईल आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांदा म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा गडावर जो शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय त्याला महाराष्ट्रातले देशातल्या शिवभक्तांना यायला मिळालेलं नाहीये. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजी असली तरी पण आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना आपण हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थेट दाखवू शकतो. धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल. हा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो आपण थेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत तुमच्या माध्यमातून. धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल. बातमी मागची बातमी म्हणजे 24 तास.